14 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो. त्याशिवाय 75 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड यांच्या पुण्यात स्पर्शने पावन झालेल्या फॉरेस्ट येथील गंगा निवास स्थान हे ऐतिहासिक वास्तूमध्ये उभारण्याचा संकल्प रिपाई आठवले गटाच्या वतीनं करण्यात आलं. या संयुक्त दिनाचे औचित्य साधून गुरुवारी फॉरेस्ट येथील गंगा निवासस्थानी ऐतिहासिक वास्तू असल्याच्या नामकोन शिलेचे उद्घाटन रिपाईचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ सर्वदे, आंबेडकर साहित्याचे अभ्यासक दत्ता गायकवाड, माजी महापौर आरिफ शेख, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेविका वैष्णवी करगुळे, जॉन फुलारे यासह गंगा निवासचे मालक हनुमंत गार्ड यांच्या वारसदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. मी हनुमंत साईना गाडचा नातू आहे. माझी आई श्रीमती लीलादेवी गोविंदराज बसनगार 14 जानेवारी 1946 रोजी ज्यावेळेस इथं कार्यक्रम होता त्यावेळेस बाबासाहेब इथं आले असते आणि 1940 हे वास्तू बांधलेलं आहे. कॉलेजमध्ये सर्वसुज्ज अशी बिल्डिंग होती त्यामुळे बाबासाहेब ज्या ज्या वेळेस आले त्या आमच्या आजोबाच्या इथं उतरायचे. मी माझ्या आईला दोन भाऊ एक बहीण दोन भाऊ वारले त्यांचे दोन पुत्र आहेत प्रशांत आणि प्रकाश आणि माझ्या आईला आम्ही 5 जण आणि माझ्या ज्या ज्या बाबासाहेब वस्तू होत्या त्या सगळ्या आम्ही जतन करून ठेवल्या आणि पुढं भविष्यात हे जतन करून ठेवण्याचा आमचा आठवण प्रयत्न असेल. खुर्ची एक आहे बाबासाहेबांची आणि जे डायनिंग टेबल होतं ते एक आहे आणि जे भांडे होते चांदीचे जेवणाचे वगैरे ते एक आहे आणि बाबासाहेब ज्या ठिकाणी आराम करायचे म्हणजे एकदम वरच्या बिल्डिंगवर वर एक मजला आहे तिथं आम्ही ते त्यांचं वास्तू जतन करून ठेवलेलं आहे. तसंच आहे सर त्यामध्ये काय नाही त्या बिल्डिंगला 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हे बिल्डिंग जे आहे गोळ आणि शाळूमध्ये बांधले असल्यामुळे थोडं जर धक्का लागला ते पडण्या शक्य आहे. त्यासाठी आम्ही जसं काही त्याला नवीन टक्चरप्रमाणे त्याला काही करता येईल का त्यासाठी आमचे प्रयत्न राहते. वास्तूसंदर्भात आम्ही महापालिकेला वारंवार कळवलं किंवा या वास्तूला जतन करून ठेवा याचं हेरिटेजमध्ये रूपांतर त्यांनी फक्त आमच्या म्हणण्याला केली डोकली दाखवले आणि महाराष्ट्राचे लोकनेते माननीय राजाभाऊ सर्वदे माजी राज्यमंत्री यांच्या अथक प्रयत्नातून हे वास्तूला आज रंगरोटे करून या वास्तूला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी फसलेलो बसनगाव परिवारातर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि वास्तू अजून 20 वर्ष कसं जतन राहील त्यासाठी आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील सर. 21 मराठवाडा विद्यापीठातील आमंत्राचा 27वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करतो. विद्यापीठ दिनाच्या वर्धापन दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. या विद्यापीठ दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानेच सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील आंबेडकरी विचाराचे अभ्यासक आयुष्यमान दत्ताजी गायकवाड यांनी 14 जानेवारी 1946 फॉरेस्ट या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आगमन झालं आणि हनुमंत गार्ड असलेले लोक यांच्या गंगा निवास येथील बाबासाहेबांचं वास्तव्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत होतं. आज त्या स्मृतीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75 वर्षाच्या निमित्तानं दत्ताजी गायकवाड यांनी सांगितलं की बाबा ही वास्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 50 वर्षाने पुरी झालेली आहे. या वास्तूमध्ये वास्तूतील वस्तू बाबासाहेबांनी हाताळलेल्या आहेत आणि त्याचा वापर केलेला आहे. या वास्तूचं जतन बसलेलं कुटुंबांनी या ठिकाणी केलेलं आहे.